वेव शेपिंग सर्किट चा अभ्यास करना है। वेव शेपिंग सर्किट मध्ये डायोड क्लिपर और क्लिपिंग सर्किट चा आपण अभ्यास करना आहोत। डायोड क्लिपर सर्किट हा सर्किट इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये इलेक्ट्रॉनिक म्हणजे आपल्या टीव्ही मध्ये डायोड क्लिपर सर्किट चा वापर करतो। ज्या ज्या ठिकाणी वेवफॉर्म मध्ये बदल करायचे असते त्या ठिकाणी क्लिपर सर्किटचा वापर करतो। म्हणजे जे वेवफॉर्मचा जे ॲम्प्लिट्यूड असते त्या ॲम्प्लिट्यूडला कट करण्यासाठी आपण क्लिपर सर्किटचा वापर करतो। म्हणजे क्लिपर सर्किट म्हणजे एक हाफ वेव्ह रेक्टिफायर सर्किट असते आणि याच्यामध्ये डायोड लावते। क्लिपर सर्किटमध्ये एक रेजिस्टन्स लावलेला आहे आणि त्यामध्ये एक डायोड आहे। हा डायोडचा पॉझिटिव्ह टर्मिनल हा निगेटिव्ह टर्मिनल असतो। जेव्हा करंटच्या पॉझिटिव्ह सायकलमध्ये करंट रेजिस्टन्स आर करंटला ड्रॉप करणार आहे आणि बाकीचा जे करंट आहे तो करंट डायोड डी वनला जाणार आहे। डायोड डी वन फॉरवर्ड बायस कंडिशनमध्ये जाणार आहे आणि डायोड डी वन फॉरवर्ड बायस कंडिशनमध्ये गेल्यावर त्या डायोडचा आउटपुट सप्लाय पॉझिटिव्ह सॉरी डायोडचा आउटपुट सप्लाय निगेटिव्ह सायकलमध्ये जाते। म्हणजे 180 डिग्री फेज शिफ्ट करंट तयार होतो। पुन्हा करंटच्या निगेटिव्ह सायकलमध्ये डायोड डी वन रिव्हर्स बायसमध्ये जाते। म्हणजे करंटच्या 180 डिग्रीमध्ये 0.7 व्होल्ट सप्लाय आउटपुट येते आणि करंटच्या निगेटिव्ह सायकलमध्ये -0.7 व्होल्ट आउटपुट सप्लाय येते। म्हणजे क्लिपर सर्किट व्होल्टेज करंटला करंटच्या ॲम्प्लिट्यूडला क्लिपिंग करण्याचं काम करते। म्हणजे निगेटिव्ह 180 डिग्री फेज शिफ्ट करंट तयार होते। तर आपण आता ज्यावेळेस डायोड डी वन फॉरवर्ड बायस होते त्यावेळेस हा डायोड म्हणजे हा क्लोज सर्किट झालेला आहे। म्हणजे याचा लूप कसा करंटचा असं येणार आहे। म्हणजे त्याचा लूप क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये येते। म्हणजे ह्या डायोडचा जो आउटपुट वेवफॉर्म आहे हा निगेटिव्ह 180 डिग्री फेज शिफ्ट होते। ज्यावेळेस डायोड रिव्हर्स बायस कंडिशनमध्ये जाते त्यावेळेस डायोड ओपन सर्किटमध्ये येते। म्हणजे हा ओपन सर्किट आहे। ओपन सर्किट म्हणजे याचा वेवफॉर्म आर। तर आउटपुट जे वेवफॉर्म आहे त्याचे +0.7 व्होल्ट और -0.7 व्होल्ट। तर आपण वेव शेपिंगमध्ये जे ॲम्प्लिट्यूड आहे त्याला क्लिपिंग करण्याचं काम आपलं डायोड क्लिपर सर्किट करते। तर आपण असा अभ्यास केलेला आहे।